चला घेऊन ये घेऊन ये घेऊन ये लवकर लगेच घेऊन. मॅडम एक विचारायचं होतं, डॉक्टरांनी मला असं सांगितलं की तुम्हाला शुगर आहे, म्हणजे तुम्ही ते गोड पदार्थ ते पूर्णपणे बंद करा, त्याशिवाय तुमची शुगर ही वाढलेली आणि नॉर्मल रेंज मध्ये येणार नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की मी माझा असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी मी गोड नाही खात, मग मला सवय पण आहे की आणि आवडतात पण मला गोड पदार्थ. मग यावर काय उपाय आहे का? हो नक्की, डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिले शुगर फ्री गोळ्या घेण्यासाठी, तर तुम्ही ते मेडिकलमधून परचेस करू शकता आणि तुमच्या खाण्याच्या पदार्थामध्ये ते मिक्स करून खाऊ शकता. त्याच्यामध्ये साखर नसते परंतु ते टेस्टला गोड असतात, तर तुम्हाला गोड खाण्याची जी इच्छा आहे तिथे तुमची इच्छा पण पूर्ण होते आणि तुम्ही गोडही खाऊ शकता. थँक्यू. धन्यवाद मॅडम, या शुगर फ्री गोळ्यांबद्दल मला काही माहिती नव्हतं, पण तुमच्याकडून मला ते समजलं की आपल्याला गोड पदार्थ खाण्यास इच्छा असेल तर गोड खाऊ शकतो पण शुगर नाही वाढणार. थँक्यू. शिकते देईल की बघा, तेवढं काय आहे द्या. तुला खोकला लागलाय का? हो. डॉक्टरांनी तुला खोकल्याचं औषध दिलं की ते देत. हे औषध 2 ml दिवसातून 3 वेळा घ्यायचं आणि ते औषध पिल्यानंतर तू अर्धा ते 1 तास पाणी प्यायचं नाही. त्यामुळे तुला खोकला कमी येईल आणि जर 2 आठवड्यापेक्षा तुला खोकला जास्त म्हणजे जास्त येत असेल तर तू डॉक्टरांकडे अजून एकदा अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे बोल. घेताना तू पहिल्यांदा औषध घेताना खाली कमी करा कारण ते आरोग्यास चांगलं नाहीये आणि जेवणाच्या
अगोदर 15 मिनिटं किंवा अर्धा तास अगोदर पाणी प्या आणि त्यामुळे तुमचं पोटी जास्त अन्न नाही हे सगळे तुम्ही करा, त्यामुळे तुमची वजन कमी होईल, तुम्हाला ती गोळ्या देते. सर्वप्रथम आम्ही ते सर्वजण आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी बिटाकडून आलेलो आहे. तर आज इथे येण्याचं कारण म्हणजे आज 25 सप्टेंबर वर्ल्ड फार्मासिस्ट डे आहे. तर आज आम्ही इथे जनजागृती फार्मसी बद्दल जनजागृती करण्यासाठी इथं आलो आहे. तसेच आम्ही इथं छोट्याशा प्रतनाट्यातून आम्ही आमची फार्मसीची जनजागृती इथं प्रदर्शित केलेली आहे. तरी मी इथे उपस्थित सर्व नागरिकांचे त्यांनी आम्हाला आमच्या प्रतनाट्याचा प्रतिसाद दिला व तसेच आमचे ते शांत चित्तेने ऐकून घेतले व तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आभारी आहे. आणि इथे उपस्थित मसोड सर्वप्रथम मसोड पोलीस स्टेशन व मसोड नगर परिषद तसेच मसोड परिषद सुरक्षा सरतापे सर यांचं मी मनापासून आभार मानते व आम्ही सर्वजण आदर्श फार्मसीच्या वतीने मसोड नगर परिषद इथे आम्हाला पथनाट्य सादर करण्यास परवानगी दिली याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. औषधाला जीवन देणारे औषध निर्माते आम्ही फार्मासिस्ट.